महत्वाची बातमी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा आज पार पडणार आहे. पवारांसह मवियाचे बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सांगलीमधल्या कार्यक्रमाच्या आधी राहुल गांधी आणि खरगे हे नांदेडला देखील जाणार आहेत. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्यांच्याकडून घेतली जाईल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सांगलीमध्ये येत आहेत. सध्या आपण पाहतोय की या कार्यक्रमाची जोरदार अशी तयारी जी आहे ती सोनहिरा कारखाना स्थळावरती करण्यात आलेली आहे. पतंगरावजी कदम यांचा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो याच ठिकाणी कारखान्याच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की कार्यक्रमाची जय्यत अशी तयारी आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते. कारण काँग्रेसचे सर्वच मोठे नेते जे आहेत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये येत आहेत. आणि आज महाविकास आघाडीच्या खरं तर प्रचाराचा म्हणजे काँग्रेसचा शुभारंभ जो आहे तो आज सांगली जिल्ह्यामध्ये होणार. आपण पाहतोय की सगळी बैठक व्यवस्था या सोनहिरा कारखाना स्थळावरती करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की या ठिकाणी हा पुतळा आज खरं तर राहुल गांधी यांच्या हस्ते जे उद्घाटन होतंय त्याला मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सर्व उपस्थित राहत आहेत. आणि बरोबर 11 वाजता याच कारखाना स्थळावरती राहुल गांधींचं आगमन होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. मात्र मूळ गाव असलेल्या कडेगावमध्ये सुद्धा जाहीर सभेचं आयोजन जे आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज काँग्रेसचे सर्वच नेते जे आहेत ते खरं तर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहणार. आपण पाहतोय की याच ठिकाणी स्वर्गीय पतंगरावजी कदम यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते कारखाना स्थळावरती करण्यात आलेले होते. आणि त्यांच्या समाधीसमोर हा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो याच ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि आज राहुल गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होत आहे. त्यामुळे कारखाना स्थळावरती जय्यत अशी तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.